Salah, pero es un idioma. La hermana de Gordo. सर्वप्रथम मी जरांगे पाटील साहेबांना भेटायला यासाठी आलो होतो की 2024 लोकसभेची जी निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये मी निवडून आल्यानंतर सर्वप्रथम त्यांना भेटायला यावं हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून मी 5 तारखेलाच विचारपूस केली, परंतु ते रायगडला गेलेले असल्यामुळं माझी भेट होऊ शकली नाही. म्हणून मुद्दाम आज दिल्लीहून आल्या आल्या पहिल्यांदा जरांगे पाटील साहेबाची भेट घ्यावी या उद्देशाने आज आंतरवाली सराठीला आलो. इथं आल्यानंतर कळलं की त्यांनी 3 दिवसापासूनचं उपोषण सुरू केलेलं आहे आणि ज्या शासनाकडे मागण्या प्रलंबित आहे त्या मागण्यासाठी ते उपोषण करताय. तर त्या उपोषणाला सुद्धा त्या निमित्ताने भेट झाली आणि या मतदारसंघाने ज्या ठिकाणी जालना लोकसभा मतदारसंघ येतो त्या जिल्ह्यातच जरांगे पाटील साहेबाचं आंदोलनाचं केंद्र आहे. निश्चितपणाने या आंदोलनाला माझा पाठिंबा राहीलच, तो काही विषय वेगळा नाही. परंतु त्याचबरोबर शासन दरबारी आपल्या भागाचा लोकप्रतिनिधी या नात्याने आम्ही त्यांना भेटून यासाठी जातोय की आपल्याला शासन दरबारी जी जरांगे पाटलाची भूमिका आहे किंबहुना मागण्या आहे समाजाच्या त्या शासन दरबारी मांडायच्या आणि त्या जास्तीत जास्त लवकरात लवकर त्यांना जास्त दिवस कसं उपोषणाला बसवता येणार नाही, कमीत कमी दिवस कसे बसता येईल याचा विचार करण्याच्या दृष्टीने आमचा प्रयत्न सुरू आहे. धन्यवाद. बजरंग सोनूने काय बोलले मला माहित नाही, परंतु माझ्या निवडणुकीमध्ये मला 100% फायदा हा जरांगे पाटलाच्या आंदोलनाचा झालेलाच आहे. हे मी तर माझ्या निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी पहिली बैठ दिली त्या दिवशी सुद्धा बोललो. तुम्ही नव्हते का त्या दिवशी बैठ घ्यायला? वडट्टीवार काय बोलले ते मला नाही माहिती, पण वडट्टीवार जर असं बोलले असतील मराठा समाजाच्या विरोधात किंबहुना जरांगे पाटलाच्या आंदोलनाच्या विरोधात तर ते चुकीचं आहे. परंतु मी वडट्टीवार साहेबाला बोलल्यानंतर त्यांनी मला सांगितलं काहीतरी गैरसमज झालेला आहे, मी मराठा समाजाच्या विरोधात आणि आंदोलनाच्या विरोधात जरांगे पाटलाच्या आंदोलनाच्या विरोधात बोललेलो नाही. तरी पण त्यांना मी सांगितलं आपण आपल्या पद्धतीने खुलासा करावा.